Now students see the alphabetical series. Different type of the question depend on the alphabetical series. Okay. तुम्हाला काही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ द क्वेश्चन बघणार आहोत. ओके, हा बघा, आता सिरीज बघा. 78ZCTJ26M क्वेश्चन मार्क पदार्थ दिलेले आहे. बघा, आता झेडची आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू माहिती आहे 26, एची 1 पासून तर झेड पण 26, म्हणजे 26च्या तिप्पट येते इथं थाईस, म्हणजे 3 जर मल्टीप्लाइड केलं झेडला 26ला 78 येते. सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रॉपर व्हॅल्यू याची 3 आहे, 3च्या दुप्पट. ई म्हणजे आपण इजॉर्टी पाहिलं का, ई लक्षात ठेवा म्हटलं तुम्हाला इजॉर्टी, ई म्हणजे 5, 10, 15, 20 and 25 आहे. तर इजॉर्टी ई 5च्या तिप्पट. सिरीज कशी येत आहे बघा, एक सेम लॉजिक असते, 3 2 3 2, जे तुम्हाला माहिती आहे 10 जॉटी 3 आणि एम 2 एम 13, एम 13 मीन्स 2, म्हणजे 3 3 2, म्हणजे इथं 2 ऑप्शन येणार. मग आता बघा इथं एच काय, एच 8च्या ट्रिपल होती, 7च्या ट्रिपल होती, आयच्या नाही, काही आय म्हणजे 9 18 या पण नाही, इथं एच म्हणजे 8, एच म्हणजे 8 8च्या दुप्पट 6, म्हणजे इथं काय आन्सर येईल, दिस इज द आन्सर, 8च्या 2 16, 8 2 16. ओके, अशा प्रकारे आपल्याला लॉजिक लावायचं आहे. बघा आता नेक्स्ट याच्यात लॉजिक बघा, डी डी जे के 6, डी म्हणजे 4 आहे, म्हणजे जी म्हणजे 7 होतो, म्हणजे याचं आणि याचं काही थोडं रिलेशन दिसत नाही, म्हणजे नाहीच आहे, आणि याचं याच्याशी रिलेशन असं आहे, ते याचं कोणत्या संख्येशी रिलेशन येईल हे बघायचं आपल्याला. डी आता डी म्हणजे तुम्हाला माहित आहे 4, जी म्हणजे 7 आणि के म्हणजे के किती आहे, के 11. तर याची जर आपण ॲडिशन केली बघा, 4 7 11 तर किती येते, 7 11 and 7 18 and 4 22 22. मग याच्याशी काही संबंध लागतो का याचा, 6 4 10 2 नाही लागत, किंवा दुप्पट केले तर 24 होते. मग दुसरं कुठलं रिलेशन लागते, 4 मल्टिप्लाइड बाय 6, 4 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे किती, 24 - 2, हे एक रिलेशन दिसून येते. आता याच्यामध्ये आपण ते रिलेशन दिले का बघू, ठीक आहे. एन म्हणजे तुम्हाला द्या, ओ म्हणजे 15, एन म्हणजे 16, जे म्हणजे 10, म्हणजे आय म्हणजे 9 आणि एफ ई म्हणजे 5, म्हणजे एफ म्हणजे 4, कळलं. मग आता याच्यामध्ये आपण ॲड करू की झालं 16 9 and 4, म्हणजे 4 9 13 13 and 6 19 चाला, सॉरी एन 14 येईल, सॉरी ना, एम एन ओ हा 14 येईल, एन 14 म्हणजे किती येत आहे, 14 and 9 23 संख्या 27, ठीक आहे, 27 20 सॉरी किती एफ 6 येत आहे, सॉरी एफ 6 येत आहे. डी बघा, एन 14 आय 9 आणि एफ 6 म्हणजे झाले 20. आता याच्यामध्ये बघा, 6 4 24 8 नाही येणार, सायत्रिक 18 नाही येणार, 5 4 20 नाही येणार, 7 5 35 35 - 6 म्हणजे 29, दिस इज म्हणजे हे लॉजिक लागू पडते, हे लॉजिक आपल्याला लागू पडते. तर तुम्हाला पहिले पाहायचं प्रॉपर व्हॅल्यू दिलेली बरोबर का नाही, मग यांची ॲडिशन करा, दुप्पट करा, येते का नाही, मग अशा प्रकारचं त्याला लॉजिक लावून आन्सर काढायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा, बी बी नंतर बी सी एकचा फरक आहे, एकचा फरक असल्यानंतर पुन्हा एकचाच फरक यायला पाहिजे, नाही म्हणजे हे रिलेशन लागत नाही. मग इकडे लागतं काय, जे के एल, ठीक आहे, एल एम एन ओ 2च लागेल, पी क्यू आर एस टी नाही, जास्त डिस्टन्स येत आहे त्याच्यामुळे हे पण नाही. मग आता याच्या प्रॉपर व्हॅल्यू देऊन बघा, बीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे 2 आहे आणि याची आहे 10, डीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे किती आहे 4 आणि एलची व्हॅल्यू किती आहे 12, लिहूनच ठेवायचं आपल्या रफ वर्कवर जे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे. एचची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे 8 आणि पीची आहे 16. आता रिलेशन तो आणि पीची व्हॅल्यू आहे
16 आणि एक्स ची एक्स वायचे म्हणजे 24. आता याच्यामध्ये काय रिलेशन, 10 2 12, 12 4 16, 24. 2 याच्यामध्ये 10 2 12 12 प्लस 16 म्हणजे 4 डिफरन्स 16 प्लस 16 आणि 24 म्हणजे 8 डिफरन्स 4 8, इथं 12 डिफरन्स आहे नाही का? ओके नाही 40 नाही 12 येत नाही, हे पण जमत नाही लॉजिक. ठीक आहे, मग आता आता लॉजिक दुसरं कुठलं लागू बघा. आता या दोघांची हे करा, सबट्रॅक्शन करा. 10 2 गेलं 8 राहिला, 12 4 गेला 8 राहिला, 16 गेला 8 राहिला, आणि 24 16 गेले 8. म्हणजे याचं सबट्रॅक्शन आहे का? अशा याच्यामध्ये शोधा एफ म्हणजे किती आहे. एफ म्हणजे 6 आहे, एन म्हणजे 14 आहे. 14 मध्ये पहिले याच्यात रिलेशन पडा, 14 मायनस 6 बरोबर 8, म्हणजे दिस इज द अवर आन्सर. बघायचं कामच नाही, कारण एफ इथं 6 आहे, 24 नाही, इथं 22 18 टू, इथं व्ही म्हणजे 22 आणि बी म्हणजे 2 म्हणजे 20, म्हणजे हेच ऑप्शन आपलं बरोबर. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, आता वेगळी सिरीज 9m(m)=5 11q. जर याचं रिलेशन याच्याशी, तर ही याचं रिलेशन कोणत्या याच्याशी बघा. आता हा याच्यामध्ये 2 डिफरन्स येत आहे, ठीक आहे, आला 2 डिफरन्स. याच्यामध्ये देखील 2 डिफरन्स, एन ओ पी 2 डिफरन्स येत आहे, आणि एम एन एम एन ओ पी याच्या 3 डिफरन्स येत आहे. याच्यामध्ये किती येत आहे, 3 डिफरन्स. आता असंच रिलेशन शोधायचं, मग 2 डिफरन्स पहिल्या याच्यामध्ये 2 डिफरन्स, 2 डिफरन्स असणार मग हे कुठला आहे, व्ही, व्ही नंतर 2 डिफरन्स असलेलं काय येईल, एक्स एम एन ओ पी, म्हणजे 2 अक्षरला हे येत आहे. ठीक आहे, 2 म्हणण्यापेक्षा 1 म्हणायला 1. ठीक आहे, मग व्ही डब्ल्यू एक्स 1 डिफरन्स. ठीक आहे, 14 याच्यामध्ये किती आहे, 2 डिफरन्स आहे, 9 2 11, म्हणजे 14 2 इथे काय येईल, 2 डिफरन्स 16 येईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये 3 डिफरन्स आहे, एम 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 एन ओ पी म्हणजे क्यू, याच्या 3 डिफरन्स नंतर काय येईल, टी, पुढे टी यू व्ही डब्ल्यू, यू व्ही डब्ल्यू त्यानंतर एक्स येईल, एक्स येईल 616x, हे ऑप्शन करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे आपल्याला लॉजिक लावून इझिली आपण काय करू शकतो, कुठली अल्फाबेट सिरीज काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. ओके. हां, नाउ स्टुडंट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हां बघा, आता इथे दिलं आहे Z15A W13C. आता एक निश्चित झाली की इथं 13 नंतर 15 नंतर 13 13 नंतर 11 येणार, नंतर 9 नंतर 7. 11 ऑप्शन इथं 3 ठिकाणी आहे, 2 ठिकाणी, 1 आणि 2. आता आपल्याला याच्यामध्ये रिलेशन बघावं लागेल. ठीक आहे, ए नंतर सी, येस इथंच मिळालं रिलेशन, जास्त पाहायची गरज नाही. ए नंतर सी, सी 1 डिफरन्स आहे बी, आणि सी नंतर 1 डिफरन्स काय येईल, ई. ओके, ई नंतर 1 डिफरन्स एफ जी, जी नंतर एच आय. ओके, हा रिलेशन मिळाला. आता झेड म्हणजे हे ऑप्शन आपलं करेक्ट असू शकते, आहे 100%, हे म्हणजे अलीकडे टी येणार. आता झेड, झेड नंतर रिव्हर्स ऑर्डर येत आहे, रिव्हर्स ऑर्डरनं 2W, रिव्हर्स ऑर्डरनं 2T, बघा रिव्हर्स ऑर्डरनं क्यू, रिव्हर्स ऑर्डरनं एन, म्हणजे टू कॉलम सोडून, टू अल्फाबेटिकल सिरीज सोडून. ओके, तर याच्यामध्ये आपला आन्सर काय, टी, म्हणजे इथं टी येईल. ओके, टी इज द आन्सर, असं चेक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता हे बघा, याचं रिलेशन अशाशी आहे, याच्याशी आहे. आता ABCD जायचं कारण इथंच तुमच्या लक्षात आलं की हेच जे आहे 4 हे वेगळ्या प्रकारे मांडणी केलेली आहे. तर सुरुवातीला त्यांनी एल घेतला, एल घेतला म्हणजे इथं टी घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर एल नंतर काय घेतला, ई, तिसरं पद घेतलं, म्हणजे इथं तिसरं पद घेऊ आपण ए. ठीक आहे, त्याच्यानंतर काय घेतला, ए सेकंड पद, थर्ड पद घेतलं म्हणजे के,
त्याच्यानंतर लास्ट म्हणजे टेक. टेक इज अवर आन्सर. हे आन्सर इज टेक इज आन्सर. ठीक आहे, हे सगळे क्वेश्चन आलेले आहेत पेपर्समध्ये आलेले आहेत, तेच घेत आहे. ठीक आहे, आता इथं बघा, रॅड बरोबर 42 आणि कॅट बरोबर. आता एची प्रॉपर व्हॅल्यू 1 आणि टीची 21, 21 दुप्पट. आणि आर जी जर घेतली तर ओ 15, पी 16, क्यू 7 आणि आर 18. सपोज यस आर 18 आणि 21 18 14, काही नाव संबंध नाही. किंवा इथं 39 जर 39 जर 7 नाही येत नाही संबंध. कॅट 1 3 4 आणि 24 नाही. तर आपण आता याच्यामध्ये जर असं ऑब्झर्वेशन केलं तर त्यांनी काय केलेलं आहे, उलट्या क्रमानं नंबर घेतलेले आहे. म्हणजे एला घेतलेला आहे काय घेतलेलं आहे 26 आणि झेडला घेतलेला आहे 1. असं जर आपण तुम्ही कॅल्क्युलेट करत आलं तर तुम्हाला म्हणजे एबीसीडी हे जे आहे इथं काय करायचं, इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. म्हणजे रिव्हर्स ऑर्डरनं प्रॉपर नंबर दिलेले आहे 1. तर तसं बघू आता रिव्हर्स ऑर्डरनं आर किती येत आहे, 9, आर 9 आणि हे 26 आणि टी किती येत आहे, रिव्हर्स ऑर्डरनं टी येत आहे 7. करा कॅल्क्युलेशन किती येत आहे, 6 7 93 12 33 9 42. तसंच आता हे 7 A 26 आणि सी किती आहे, सी 24. म्हणजे किती आहे, 24 + 26 + 7 म्हणजे 57. तसंच आता लेट इयर किती येईल मग रिव्हर्स ऑर्डरनं, इथं लिहिल 22 L 15 A 26 T 7 आणि ई 24. म्हणजे काय, 16 26 आणि 50 50 आणि हे किती आहे 26 इयर 15 6 7 15 या ओके टी 7 ओके आणि ई ई किती आहे, ई 22 असं ई किती आहे 22. म्हणजे आता किती 16 आणि 22 48 48 आणि 22 म्हणजे किती 70 70 इज द आन्सर. यस 70 इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे लॉजिक लावायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट हे देखील आलेलं आहे बघा. आता इथं प्रॉपर व्हॅल्यू घेऊन पाहू आपण, सी म्हणजे 3, ई म्हणजे 5, एच म्हणजे 8 आणि 9 किती, 9 8 17 22 25. यस 25 म्हणजे हा झाला 5 चा स्क्वेअर. या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलेला आहे 5. त्याच्यानंतर एफ किती येत आहे, 6 9, जे 10 आणि के 11. के किती येत आहे, 11. ओके, ॲडिशन करायची, 96 15 15 25 आणि 11 36. 36 स्क्वेअर रूट किती येत आहे, 6 6 इज द अवर आन्सर. अशा प्रकारे लॉजिक लावून आपण इझिली हे काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, एका सांगितली भाषेत बॉय हा सीपीवाय असा लिहिता, नंतर तर त्याच भाषेत जी यू जी हा शब्द कसा लिहिता. इन वन कोड लँग्वेज बी ओ वाय इज रिटन एज सीपीवाय अँड इन दॅट लँग्वेज जे यू जी इज रिटन एज हाऊ टू राईट जे यू जी. ओके, बघा आता आता बी बद्दल सी आला, नेक्स्ट बीट येत आहे, बी नंतर लेटर येत आहे, बी नंतर सी, ओ नंतर नेक्स्ट आलेलं आहे आणि वाय जशाला तसा आलेला आहे. ठीक आहे, तसंच मग जे नंतर नेक्स्ट कोणतं येईल, जे नंतर आय जे के यू वी आणि जी जशाला तसाच, जी जशाला तसाच की जी इथे कॅपिटल लिहिलेला आहे, आन्सर काय की वी जी. ओके, जसं विचारलं पहिलं रिलेशन जसं दिलं तसं दुसरं रिलेशन घ्यायचं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन सीईजी, यू नो सी म्हणजे 3, ई म्हणजे 5, जी म्हणजे 7 7 5 12. आता एक लक्षात ठेवा, ई जॉय टी ई जॉ टी ई जॉ टी 5 10 15 20 25 घ्यायचं. ठीक आहे, के जे नंतर के 11
जे के एल यम एल ट्वेल्व यम थर्टीन ओ फिफ्टीन ठीक है किती आहे ती बेरीज पंधरा तेरा अठ्ठावीस एकोणचाळीस ठीक है हे आलं फिफ्टीन आपण पहिले काढून घेऊ किमती टी ट्वेंटी टी यू ट्वेंटी वन यू व्ही व्ही ट्वेंटी टू व्ही डब्ल्यू ट्वेंटी थ्री आणि वाय ट्वेंटी फाय किती येते पंधरा आणि तेवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणसत्तर ठीक है हे बघा आता आर आर टी ट्वेंटी व्ही किती आलं होतं आता बघितलं ना आपण व्ही म्हणजे यू एकवीस म्हणजे व्ही बावीस आणि आर पी ओ फिफ्टीन पी सिक्सटीन क्यू सेवन्टीन आणि आर एटीन म्हणजे किती येत आहे ट्वेंटी फोर्टी टू फोर्टी टू आणि सिक्स्टी एटीन सिक्स्टी ओके आता याच्यामध्ये बघा फिफ्टीनमध्ये तीन ॲड केलं तर एटीन येत आहे थर्टी नाईनमध्ये तीन ॲड केलं तर फोर्टी टू येत आहे सिक्स्टीनमध्ये तीन ॲड केलं तर सेवन्टी टू यायला पाहिजे दिस इज द ऑड टर्म सिक्स्टीमध्ये तीन किती सिक्स्टी थ्री आहे म्हणजे ऑड टर्म सेवन्टी यायला पाहिजे दिस इज द ऑड टर्म म्हणजे हा वेगळा घटक आहे आपल्याला जर विचार ठीक आहे अजून वेगळं इन एका सांकेतिक भाषेत एस आय टी हा शब्द असा लिहितात आणि त्याच भाषेत हेन हा शब्द कसा लिहितात इन वन कोड लँग्वेज एस आय टी इज रिटन एज ए इन दिस वे इन दॅट कोड लँग्वेज हाऊ टू राईट हेन हाऊ टू रिटन एज ए हेन ओके बघा आता ह्याच्यामध्ये काही जास्त डोकं नाही येस आता एक वन टू थ्री वन टू थ्री फोर म्हणजे ह्याच्या दुप्पट अक्षर आहे डबल ह्याच्या अक्षर आहे ह्याच्या डबल अक्षर आहे यायलाच पाहिजे आता येस म्हणल्या येस एस टी यू कंटिन्युअस येस येस नंतर टी यू आय जे के नेक्स्ट आणि यू व्ही टी यू व्ही म्हणजे काय केले याचे नेक्स्ट अक्षर घेतले एच एच आय जे ई एफ जी एन ओ पी आय जे एफ जी ओ पी येस दिस इज द आन्सर अशा प्रकारे कुठलाही अल्फाबेटिकली तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्हाला जवळपास मी सगळ्या प्रकारचे घेण्याचा प्रयत्न केला तर ते अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करायचे ओके okay?